अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108। रेडी समुद्र किनाऱ्यावरती दुर्मिळ असा काटेरी केंड नावाचा मासा मृतावस्थेत आढळून आलाय। 1 ते 1.5 फूट लांब असलेला हा दुर्मिळ मासा असून त्याच्या संपूर्ण शरीरावर तीक्ष्ण काटे आहेत। हा मासा झुंडीने राहतो। मच्छीमारांच्या जाळी धडकल्यावर तो संपूर्ण जाळी फाडून नुकसान करत असल्याचं मच्छीमार सांगतात। या माशाचं शरीर सुरुवातीला लहान असतं, मात्र त्याला कुणाचाही स्पर्श झाल्यास किंवा त्याला कोणत्याही संकटाची चावूल लागल्यास तो आपलं शरीर फुगवतो आणि अंगावरील काटे उभे करतो। आम्ही आज रेडीला कामानिमित्त बाहेर आलो होतो। आज जर समुद्र किनारा निवांत फिरण्यासाठी येता जाताना आम्हाला हा मासा दिसला। तिथे हा दुर्मिळ मच्छीमारांना विचारला, हा दुर्मिळ मासा आहे आणि हा भारतीय देशात चांगला आढळून येतोय आणि हा मासा जरा काटेरेप्रमाणे असल्यामुळे हा विषारी मासा आहे। आपण तो वेगळ्या प्रकारे दिसतोय। जर त्याला पहिला मासा तो छोटा असतो, जर त्यांना कोणीतरी टच वगैरे केला तर हा मासा मोठा फुगतो। त्या प्रकारे हा मासा आहे आणि हा विषारी मासा आहे आणि हाच आपल्याला आढळून आलाय। हा मासा खोल समुद्रात वास्तव्य करतो आणि मासे खाण्यासाठी तो किनाऱ्यावर सुद्धा झुंडीने येतो। समुद्रात होणाऱ्या वातावरण बदलाचा फटका या माशाला बसला असण्याची शक्यता असून तो वेंगुर्लेतील रेडी समुद्र किनाऱ्यावर काही पर्यटकांना मृतावस्थेत आढळून आलाय। गुरुप्रसाद दळवी, कोकण सात लाईव्ह, वेंगुर्ला। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।